तर चला आज बनवूया एकदम वेगळ्या पद्धतीने अंड्याची भाजी ही भाजी अगदी कमी वेळात बनवून तयार होते तर नमस्कार तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका अंड्याची जर तुम्ही अशी भाजी बनवली तर घरातील सगळे अगदी आवडीने खातील हातबोटं चाटून पुसून खातील एवढी स्वादिष्ट ही भाजी तयार होते तर चला आता आपण ही भाजी बनवायला चालू करूया त्यासाठी बघा मी इथे तीन अंडी घेतलेले आहेत आणि आता आपण गॅसवरती एक तवा ठेवून घ्यायचा आहे तवा मस्त नसा गरम करून घ्यायचा आहे आता आपण या तव्यावरती तीन ते चार कांदे कापून असे लहान कांदे कापून घालून घ्यायचे आहेत तेल न घालता आपण हे कांदेच भाजून घ्यायचे आहेत तर मी सगळा कांदा आता तव्यावरती घालून घेतलेला आहे आता आपण हा कांदा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे तेल न घालता मस्तन हा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवतच राहायचं आहे बघा आपला कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे तर मी हा कांदा एक मिनटं भाजून घेतलेला आहे आता आपण या कांद्यामध्ये सहा ते सात पाकळ्या लसणाच्या घालून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या लहान कापून घालून घ्यायच्या आहेत आणि सगळं मस्त नसं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की बनवून बघा अगदी कमी वेळात बनवून तयार होते आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं परत एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत हा कांदा आपण दोन मिनटं असाच भाजून घ्यायचा आहे अजून थोडासा लालसर करून हा कांदा आपण घ्यायचा आहे तर बघा मी दोन मिनटं हा कांदा भाजून घेतलेला आहे मस्त कांदा लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हळदी गरम मसाला अर्धा चमचा तिखट मसाला एक चमचा कश्मीरी लाल मसाला घालून सगळं मस्त नसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक मिनटं हा मसाला असाच आपण परतवून भाजून घ्यायचा आहे पण गॅस कमी ठेवायचा आहे नाहीतर हा मसाला खालून लागू शकतो किंवा पेटू शकतो आता आपण एक मिनटानंतर याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त नसा एक उकळ येऊन द्यायचा आहे तर बघा किती छान असा उकळ आलेला आहे आता आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये ही अंडी फोडून घालायची आहेत अशा प्रकारे आता आपण ही अंडी याच्यामध्ये फोडून एकच ठिकाणी अशी घालायची आहेत पसरवून घालायची नाही आहेत अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा भाजी बनवून बघा अगदी कमी वेळात बनते कोणत्याही प्रकारच्या वाटण्याची गरज या भाजीला पडत नाही आणि खायला पण खूपच छान लागते अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही भाजी बनवून तयार होते तर अशा प्रकारे आपण अंडे याच्यामध्ये फोडून घालून घ्यायचे आहेत हे बघा किती छान दिसतात आणि वासून खूप छान सुटलेलं आहे आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया तर बघा आपल्या भाजीला पाच मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून घेतलेलं आहे बघा किती छान आपली भाजी दिसत आहे आता आपण हे अंडे पलटवून घ्यायचे आहेत आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तुमच्याकडे कधी वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारे अंड्याची भाजी बनवू शकता जी खायला खूपच छान लागते आणि कोणत्याही प्रकारच्या वाटणाची सुद्धा गरज पडत नाही तर बघा मी सगळे अंडे पलटवून घेतलेले आहेत आता आपण भाजीमध्ये वरून गरम मसाला घालून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर कापून घालून घ्यायची आहे की जेणेकरून भाजीला आणखीनच चव येते आता आपण भाजीवरती परत दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघा आता तीन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेते आणि बघा आपली भाजी किती छान दिसते आणि वास पण खूपच छान येत आहे आता परत आपण एकदा हे पलटवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे सगळे अंडे परत एकदा पलटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की एकदा बनवून बघा अगदी दहा ते बारा मिनटात ही भाजी बनून तयार होते आणि खायला खूपच छान लागते कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता आता आपली भाजी तयार आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर बघा आपली मस्त अशी दहा ते बारा मिनटात तयार होणारी अंड्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि नक्की एकदा अशा प्रकारे अंड्याची भाजी बनवून खाऊन बघा खूपच छान लागते